वीज थकबाकीमुळे मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या 1,243 शाळांमधलं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय. मराठवाड्यातील 5,279 शाळांकडे महावितरणची 9,82,00,000 रुपयांची थकबाकी असल्याचं समोर आलंय. त्यात वीज कनेक्शन तोडल्यामुळे शाळांकडे 3,47,47,000 थकबाकी आहे. वर्षभरापासून कोरोनामुळे बंद असणाऱ्या शाळांसमोर आता वीज बिल कसं भरायचं हे संकट उभं ठाकलंय. आता ही रक्कम कोणी आणि कधी भरायची असा पेच शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर आहे. शाळांच्या संगणकीकरणावरती कोट्यवधीचा खर्च होत असताना वीज नसल्यामुळे शिक्षकांना नवीन समस्यांना सामोरं जावं लागतंय. एक महत्वाची बातमी ते म्हणजे राज्यातल्या वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती आज गुरुवार 23 रोजी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स सोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार आहेत.